परिवर्तन सेना के पक्ष प्रमुख एवं अध्यक्ष धनराज थोराज जी द्वारा यह घोषणा की गई कि हिंदू मातंग दलित समाज इन्हें आने वाले 10 अक्टूबर को मुंबई मराठी पत्रकार संघ में सामाजिक दिशा देने की घोषणा की जाएगी एवं एक ध्वज का भी लोकार्पण किया जाएगा। 10 अक्टूबर को हिंदी रीति रिवाजों के अनुसार नवरात्रे मनाए जाते हैं। इसी दौरान आदिवासी भटके दलित ओबीसी इन्हें एक सूत्र में बांधने का काम किया जाएगा। इस दौरान महाराष्ट्र परिवर्तन सेना के पक्ष प्रमुख धनराज थोराज जी का कहना था कि येणाऱ्या 10 तारखेला 10 अक्टूबरला दसऱ्याच्या पहिल्या दिवशी मी महाराष्ट्राला हिंदू मातंग दलित समाजाला एक वेगळी अशी सामाजिक दिशा देण्याचं काम मी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये त्याची घोषणा करणार आहे। मातंग समाजाला सामाजिक दृष्टिकोनातून एक झेंडा देण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे मी करणार आहे। तशी व्यूहरचना आखलेली आहे, पूर्ण झालेली आहे आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर हिंदू सणाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील दलित आदिवासी भटके ओबीसी या समाजाला एक संघ करण्यासाठी एक संघ करून त्यांना एका झेंड्याखाली आणण्यासाठी चांदा ते बांदा या धरतीवर महाराष्ट्रातील तमाम हिंदू मातंग समाजाला जो विस्कळीत झालेला आहे त्या समाजाला अनेक समाजाचे नेते असतील इतर समाजाचे नेते असतील त्यांनी दिशाभूल केलेली आहे। त्यांना वेगळा झेंडा देऊन त्यांना एक वेगळी दिशा देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। 35 वर्षापासून मी या मुंबई शहरामध्ये राहतोय। मांगवडगाव ते मुंबई हा माझा प्रवास आहे। मी या महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी मुंबई शहरात आलो होतो आणि त्या माध्यमातून मी अनेक सामाजिक संघटनेमध्ये काम केलं, राजकीय पक्षामध्ये काम केलं। सगळ्याचा अनुभव घेऊन मी एक अशी वेगळी धारणा तयार केलेली आहे की मातंग समाजाला दलित समाजाला निश्चितपणे आपण एक लाईनमध्ये एक रेषामध्ये जर आणायचं असेल तर निश्चितपणे मी हा प्रयत्न करणं काळाची गरज आहे। ज्या पद्धतीनं अण्णाभाऊंनी क्रांतिकारी विचार दिले, लौजीवस्तादांनी क्रांतिकारी विचार दिले, या अण्णाभाऊ साठेंनी फकिरा कादंबरी दिली, त्याला महाराष्ट्राने गौरवलं, त्यांना पारितोषिक देण्यात आलं, त्याच्यावर पिक्चर चित्रपट निर्माण झाले, त्या धरतीवर अण्णाभाऊ आणि लौजीवस्तादांच्या पावलावर पाऊल ठेवून मी निश्चितपणे या 1 करोड मातंग समाजाला दलित समाजाला भटक्या आदिवासींना एक संघ करून मी त्यांना एक झेंडा 10 अक्टोबरला मी त्यांना निश्चितपणे देणार आहे। आणि तसा मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यावेळेस पुढच्या दिशा सामाजिक दिशा काय असेल त्या माध्यमातून सर्व समाजाने तो झेंडा घ्यायचा का नाही घ्यायचा काय करायचं त्या पद्धतीनं निश्चितपणे मातंग समाज सुज्ञान आहे, वैचारिक आहे, शिकलेले आहेत वर्गामध्ये। आमच्या मातंग समाजामध्ये आता मुलं शिकलेले आहेत, प्रत्येक घरात एक तरी दोन तरी विद्यार्थी शिकलेले आहेत, प्रौढ आहेत, अनेक कष्ट करू कामगार आहेत। मातंग समाज इमानदार आहे, कष्ट करणारा जात आहे समाज आहे आणि त्या धरतीवर निश्चितपणे मी मातंग समाजाला एक वेगळ्या दिशेला वेगळी दिशा देण्याचं निश्चितपणे काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि ते दिसेल आणि निश्चितपणे संपूर्ण समाज तो झेंडा आणि तो एक कार्यक्रम मी जो मी देणार आहे एक व्यासपीठ देणार आहे प्लॅटफॉर्म देणार आहे ते निश्चितपणे स्वीकारील अशी मी आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मातंग समाजाला सांगू इच्छितो। एवढंच या ठिकाणी मी आजच्या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि येणाऱ्या 10 अक्टोबरला मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आपली परिषद त्या ठिकाणी होईल। त्या ठिकाणी जवळजवळ 100 ते 200 कार्यकर्ते निश्चितपणे मातंग समाजाचे असतील। एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो। जय लहुजी। कॅमेरामॅन युवराज के साथ सुचिता कांबळे, SNTV न्यूज मुंबई।